हाय सर, नमस्कार सर, तुम्ही बोलू माझं नाव शकता? सचिन सा माझं नाव सचिन साळवे आहे सर. 8 महिन्यापूर्वी मी तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलेली ओके, आणि ट्रेनिंग मध्ये पहिल्याच याच्या ट्रेड मध्ये माझ्याकडून काही चुकी झाली, तुम्ही मला सुधारलेलं. त्याच्यानंतर मी त्या पुन्हा चुका केल्या नाही, पण नंतर मी जसं जसं तुम्ही सांगितलं त्या हिशोबाने मी गेलो. मला दिवसाला 500, 700, 1000, माझा जो जी फील्ड आहे ती सर्व्हिस फील्ड आहे. मला सकाळचा वेळ भेटत नाही, म्हणजे इंट्राडे मध्ये एकदम आतमध्ये गेल्यानंतर त्या ट्रेडवरती लक्ष ठेवावं लागतं. राईट काही राईट वेळा झालोय लॉस, पण त्याचा दुःख कधी केलं नाही, पण मजा आली. पण नेहमी मी 1000 रुपये ते 700-800 रुपयापर्यंत मी रोज काढतो, रोज ओके काढतो. ओके आणि सर, माझा मित्र आहे याच्यामध्ये, त्यांनी ब्रोकर ठेवलेला, म्हणजे बिझनेसमॅन आहे तो, ब्रोकर ठेवलेले. लास्ट 2 महिन्यापूर्वी 15 लाख लॉस केलं त्याला. म्हणजे त्यांनी ऑफिस खोललेलं आणि त्याला मी बोललेलो पण की तू एकदा तरी शशांक रावले म्हणून एक युट्यूबला किंवा सर्च मार की काय व्यक्ती आहे ती, कळन तुला. आणि आता पुन्हा तो 10 लाख रुपये गुंतवायला पुन्हा रेडी झाला की त्या ब्रोकरच्या नादामध्ये. मी त्याला काल पण भेटलो आणि त्याला मी सांगितलं की आधी ब्रोकरच्या नादी लागू नको. पण खरंच सर, तुम्ही जे शिक्षण दिलं ना, मला रोजचा फायदा होता आणि खूप बरं वाटतंय मला. धन्यवाद सर, धन्यवाद सर. पण व्यक्ती आहे. येस सर, थँक्स अ लॉट सर, थँक्स अ लॉट सर. आणि जे आणि हेच प्रॉब्लेम होतो की लोकांना चुकीची माणसं भेटतात, राईट? आणि एवढे 10-10, 15-15 लाख रुपये लॉस, बाप रे, राईट? सो इट्स व्हेरी डिफिकल्ट सर. आणि आज माझे असे क्लायंट्स कोणी भेटणार नाही, कारण एवढ्या डीपली आपण चांगलं शिकवतो. सो व्हेरी नाईस सर. आणि मला सांगा, ओव्हरऑल कन्सिस्टंटली तुम्हाला चांगला प्रॉफिट होतोय, रोज तुम्ही चांगले कमवता, राईट सर? आणि हो ओके ओके आणि बाकी 10-12, समजा आपण 10 ट्रेड मारले, त्यातनं किती ट्रेड तुमचे बरोबर जातात सर, 10 ट्रेड केल्यानंतर? 10 ट्रेड मधले सर मी नाही बोलला तरी माझे 7 तरी ट्रेड चांगले जातील, चालले जातात. म्हणजे प्रॉपर जातात, राईट? आणि बाकीचे राहिलेले 4 कसं असतं, नॉर्मल प्रॉफिट असतं का लॉस असतं? नॉर्मल नॉर्मल लॉस असतं ते माझ्या चुकीमुळे असतं की आम्हाला त्या टायमाला लक्ष देता येत नाही सर. लिटरली म्हणजे मी त्या टायमाला मी लॉस जातो, कारण का मी नाही देऊ शकत पटकन त्या टायमाला वेळ. तो राईट राईट म्हणजे राईट ऑफिस मीटिंग झाली, साईड वरती जाणं झालं, तर ते शक्य नाही होत. आणि फोन वरती इझिली नाही होत ते सर, म्हणजे जे लॅपटॉपला वरती होतं ते फोन वरती इझिली नाही जमत, नेटवर्क इश्यू किंवा काही. हा, नेटवर्क इश्यू मिळू शकतं, पण आता मी तर फोनवरतीच हो अनेकदा करतो, तर सगळं नीट होतं. हो फोन, हा नेटवर्क इश्यू, आम्ही ज्या साईड वरती जातो सर नेटवर्क इश्यू जास्त येतो. राईट राईट फक्त राईट माझा एकच क्वेश्चन होता सर, प्लेस म्हणजे अच्छा काय असतं म्हणजे. अच्छा मी हां बोला क्वेश्चन बोला. वरती येतो, जस्ट मला अजून थोडंसं तुमच्याकडे माहिती पाहिजे सर. हे साधारणतः मग तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेत आणि किती महिन्याला कमवता, तुम्ही एवढंच फक्त सांगा, महिन्याला साधारणतः किती रुपये काढ, सॉरी सर, मला क्वेश्चन नाही कळला पुन्हा एकदा सर. किती रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि महिन्याला साधारणतः किती रुपये काढता तुम्ही प्रॉफिट? माझ्या अकाउंटला मी 50 ते 60 हजार रुपये ठेवलेले आहेत. हां, जसे शेअर मला दिसतात तसे मी इन्व्हेस्ट करतो, 100 शेअर 200 शेअर घेतो इंट्राडे वरती, त्याच्यामधून मग मला बेनिफिट मिळतो सर. साधारणतः महिन्याला किती प्रॉफिट होतो साधारणतः, अंदाजे? साधारण नाही नाही म्हटलं तरी सर एक 15 ते 20 हजाराच्या आसपास जातो मला. क्या बात है, व्हेरी नाइस सर. म्हणजे जर आपण 20,000 पकडलं, 50-60 हजाराच्या ह्याच्यावरती, म्हणजे जवळपास 30 ते 40% मध्ये तुम्ही महिन्याला प्रॉफिट जे आहे तुम्ही काढता, विच इज व्हेरी बिग अचीवमेंट सर. आणि म्हणा ना, तुमचा नेटवर्कचा इश्यू येतो, कधी ट्रेड बघायला मिळत नाही, एक दोन दोन तीन ट्रेड मायनस मध्ये पण जातात, हे सगळं करून पण आपले जे टेक्निक्स आहेत त्या हिशोबाने तुम्ही 30-40% प्रॉफिट कमवत आहे. हे बाकीचे आपले पार्टिसिपेंट्स या ठिकाणी बघतायत, त्यांच्यासाठी पण एक मोटिवेशन आहे. सो इट्स रिअली ग्रेट सर, व्हेरी नाईस. आणि एवढं चांगलं तुम्ही प्रॉफिट करताय सर, इट्स रिअली ग्रेट, छान वाटलं तुमच्या ऐकून. आणि तुमचा क्वेश्चन काय, तुम्ही आता विचारू शकता, तुमचा क्वेश्चन काय होता? सर एकच क्वेश्चन, तो माझं प्लेज म्हणजे काय ते, म्हणजे मार्जिन साठी असतं ते, म्हणजे मला सारखा मॅसेज येतोय. हां ओके, तुम्हाला सांगतो मी. आता इंट्राडे तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल, तुम्हाला प्लेज करायची गरज लागत नाही, राईट? जर तुम्ही डेलिव्हरीमध्ये घेतलेले आहेत आणि तुम्ही तिकडे हे घेतलंय, मार्जिन वापरलेलं आहे समजा, तर तुम्हाला ते प्लेज करावं लागतं. पण हल्ली ते ऑटो प्लेज होतं ओके, म्हणजे तुम्ही जर चेक केलं तर, म्हणजे काय, तुमचे प्लेज काइंड ऑफ तुमचे गिरवी ठेवल्यासारखे ते शेअर्स आहेत, राईट? ज्याच्यावर तुम्हाला लिमिट्स मिळतं, म्हणजे सेबीच्या गायडन्स प्रमाणे पूर्वी हे नव्हतं, राईट? तर तुम्ही तुमचे शेअर्स म्हणा गिरवी ठेवल्यासारखे, म्हणजे तुम्हाला लिमिट्स मिळतं ना त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ते शेअर्स जे आहेत ते प्लेज करावं लागतात. आणि जर तुम्ही प्लेज केलं, तर तुम्ही ते ऑर्डर्स जे आहेत ते तुम्ही ऑलमोस्ट 3 महिने वगैरे, 90 दिवस वगैरे तुम्ही ठेवू शकता. अदरवाईज ते तुमचे मला वाटतं आठवड्याभरामध्ये वगैरे तुमचे पोझिशन जे आहेत ते स्क्वेअर ऑफला येतात. तसे
सो तुम्ही ते प्लेज करू शकता. आणि प्लेज बद्दल अजून तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम माझी टीम तुम्हाला देईल. कसे काय प्लेज करायचे, ऑटो प्लेज कसे होतात, काय होतात, कसे काय प्लेज करायचे, काय आहे ते सगळं तुम्हाला माझी टीम माहिती देईल. आणि त्याशिवाय तुम्ही ते करू शकता. पण इंट्राडेला प्लेजची गरज लागत नाही. जर तुम्ही जर नेक्स्ट डे साठी ठेवले वगैरे तर लागतं सर. थँक्यू सर. आणि खरंच खूप भारी वाटलं, मला बोलायची इच्छा म्हणजे खूप होती तुम्हाला. 8 महिन्यामध्ये मी कधी बोललो नाही तुमच्यासोबत, पण आज पहिल्यांदा मी बोललोय तुमच्यासोबत. की वेळच येत नव्हती क्वेश्चन साठी, पण तुमचं शिकवणं खूप चांगलं होतं सर, आणि ग्रेट आहे. आणि आज मी पुन्हा म्हणजे पूर्ण वेळ बसलोय, की आज मला वेळ भेटला, मला लिंक मिळाली तुमची, तर मी आज जॉईन झालो. की बोललो ना, मी सॉफ्टवेअर बद्दल जेवढं मला कळलंय ते अजून पण कमीच आहे, अजून मला काय घेता येईल ते, त्यासाठी मी जॉईन झालो. तर ओके मी आज पण मला खूप जास्त शिकायला भेटलं सर तुमच्याकडून, बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या, थोड्या थोड्या ज्या डाऊटफुल होत्या त्या, जसं 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 वेळ भेटत तसं असं करतो. सर खरंच तुम्ही ग्रेट आहात, आणि मी खरंच तुमचा मी नेरुळ मध्ये पण मी प्रसार केलेला, मी ऑटोवाल्यांसोबत पण मी त्यांना बोललेलो. सेक्टर 6 मध्ये बोलली मला, माझी सासूरवाडी आहे सर राहती, अच्छा तर मी ओके हां तर मी तिथे येत असतो. तर मला एकदा ऑटोवाले बोललेले की काय यार, म्हणजे कमवायची लाईनच एकदम हे झाली. बोललो मार्केट मध्ये उतरा, बोललो तुमच्या जवळपास राहणारा व्यक्ती आहे, बोललो शशांक रावले, बोललो अच्छा ऑनलाईन या, बोललो ट्रेनिंग घ्या तुम्ही, बोललो आज बोललो गावाखेड्यातले लोकांना ते ट्रेन करतात. जसे तुम्ही एक आपल्यामध्ये म्हणजे माझ्या अगोदर पहिल्या बॅच मध्ये होते सर, तुम्ही त्यांचं ओळख पण करून दिलेली. कोण होते खेड्यातले काय मला नाव नाही आठवत, ते तुम्ही नेहमी त्यांची आठवण हे करून देतात सर, मेशराम ते पण सर देऊ. का? हा असेच काहीतरी ते खेड्यातलेच होते सर, ते गावातले, ते पण बोलायचे की मी दिवसाला 500 ते 600 रुपये काढतो, तर सर सरांमुळे काढतो. खरंच माहिती माहिती. त्यांचं शेती पण तुमचं काम गेलेली करतो. माहिती माहिती मला. त्यांचा खूप प्रॉब्लेम झालेला, त्यांच्याकडे पैशाचे प्रॉब्लेम होते. आणि त्याच्यानंतर अजून पण भरपूर काढायला लागले ते, 1,000, 2,000, 5,000, 5,000 दिवसाला कमवायला लागले नंतर. आणि इज व्हेरी हॅपी, आज त्यांचं चांगलं चालू आहे. सो फार छान वाटलं. सो तुम्ही राहायला कुठे पाहिजे तुम्ही आता नेरुळमध्ये वगैरे येत? मी वडाळ्याला, मी वडाळ्याला राहिले सर. वडाळ्याला कुठे? वडाळ्याला सर मी बळकत आली, बीपीटी. अच्छा. कारण माझे वडील देखील बीपीटी मध्येच होते. आम्ही अच्छा तेजसनगर मध्ये राहायला होतो. आधी राजेशनगर, अच्छा नंतर तेजसनगर मध्ये मी राहिला होतो आधी. म्हणून मी तुम्हाला विचारलं, राईट? जे रेल्वे स्टेशन लागून जी कॉलनी आहे त्या येस ठिकाणी येस मी तेज. पूर्वी राहायचो. नाव इज रिटायर्ड. आता ते रिटायर्ड आहेत, 2004 मध्ये रिटायर्ड झालेत माझे वडील. नाव यू आर सिटिंग इन 2024, राईट? सो म्हणून मी तुम्हाला विचारलं. तर तुमचे कोणतरी असतील ना फॅमिली मेंबर बीपीटी मध्ये होते का? माझे फॅमिली मधले होते सर, पण आता सध्या कोणी हयात नाहीयेत. माझे अच्छा काका चुलते आहेत, पण ते सगळे पनवेलला राहायला गेलेले. ओके माझे ओके ओके फॅमिली मधले होते, म्हणजे वडील वडील नव्हते, काका होते, ते पण नाहीयेत, वडील पण नाहीयेत, आई पण नाही, आजोबा पण नाहीयेत, ते हॅलो होते बीपीटी मध्ये. ओके 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 खरंच सर मी मिडल क्लास मधून आलेलो, पण तुम्ही मार्केट मध्ये मला आणलं ना, त्याचा आनंद खूप जास्त आहे मला. धन्यवाद सर. मी पहिलं पण ठरवलेलं की भले मी थोडासा लॉस होईन, पण मागं नाही हटणार, शिकण्याचा प्रयत्न करत राहीन, कारण हे ग्रेट. शिकण्यासारखं आहे खूप. आणि सर तुम्ही आज सकाळी म्हणजे तुम्ही थोड्या वेळ पूर्वी तुमच्या मुलाची ओळख आणि एक 14 वर्षाच्या मुलाची तुम्ही हे करून दिलं, तर माझं पण तसंच स्वप्न होतं की माझी 9 वर्षाची जी मुलगी आहे ती इथं मी तिला काहीतरी काय शिकवत जावं म्हणजे पुढे, की असं काहीतरी. आणि ती म्हणजे अशी ऑलरेडी ती स्मार्ट आहेच, की म्हणजे ती गोष्टी घेतच राहते युट्यूब वरून अशा म्हणजे भरपूर काही. खरंच सर मला मी लिटरली मी 8 महिने मी वाट बघत होतो तुमच्यासोबत कधी बोलायला भेटत, ग्रेट कारण मी ग्रेट सर. बोललेलो पण मला भेटायचं ते. पण खरंच तुमचं जे टीचिंग जी आहे ना, खरंच एक्सिलेंट आहे सर, आणि मी खरंच मी तुमचा प्रसार करत असतो सर. नाही नाही नक्की नक्की. धन्यवाद सर. आणि तुम्ही चांगले पुढे जा, राईट? हे आमच्यासाठी मोठा म्हणा आमचा मोठी गोष्ट आहे. आणि ना तुमच्यासारखी लोक हे म्हणजे माझ्यासाठी मोठे ऍसेट आहेत. म्हणजे आज जर मी काही कमवलं असेल तर तुमच्यासारखी माणसं कमवली आहेत सर. आणि फार मजा येते. म्हणजे आज जो माझ्यासाठी टेक अवे आहे, राईट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि भरपूर छान वाटलं तुमच्या, म्हणजे है ना, मला पण फुल मस्त जोश वाटतंय. एवढा वेळ, 3 तास आपण सेशन घेतलंय, 3 साडेतीन तास झाले आता, राईट? मी सेशन घेतोय पण म्हणजे आय एम टोटली रिचार्ज. मस्त छान वाटलं ऐकून. आणि हे मला इथे जेवढे पण पाठी, मला हे सगळ्यांकडनं ऐकायचं आहे, राईट? हे जे सचिन सर आहेत, राईट, ह्यांनी माझ्याकडनं 7-8 महिन्यापूर्वी ह्याच व्यक्तीने माझ्याकडनं सेम ट्रेनिंग घेतलेली आहे. त्यांना काय वेगळं काय बाळकडू दिलं नाही, वेगळं काही शिकवलं नाही. जे काय शिकवलं सगळं सेम शिकवलंय. ही व्यक्ती जर रोज चांगले पैसे कमवू शकते, आणि आता ते परत त्यांनी रिपीट केलं, आता 30-40% काय, मेबी आता पुढे 50% पण कमवतील पर मंथ. इट इज अ व्हेरी
इट्स अ व्हेरी बिग अचीवमेंट, तुम्ही विचार करा, इट्स अ व्हेरी व्हेरी बिग अचीवमेंट, राईट? सो एवढे जर चांगले ते पैसे कमवू शकतात हे सर, तर आपण का नाही पैसे कमवू शकत? तर आपण देखील नक्कीच चांगले पैसे कमवू शकतो. सेम तुमच्याबरोबर पण असंच सेम होईल. मी जे बोलतो ते सगळं तंतोतंत नक्कीच फॉलो करा, फॉर शुअर तुम्हाला भरपूर चांगले रिझल्ट येतील. सर छान वाटलं तुमच्याबद्दल ऐकून, अजून चांगले पुढे जा, आणि नक्कीच माझे बेस्ट थँक्यू. विशेष आहेतच, त्याच्यावर भरपूर जास्ती बेस्ट विशेष मला तुमच्या मुली मुलीकडे आहेत, म्हणजे तुमच्या मुलीला जी 9 वर्षाची मुलगी आहे तिला बेस्ट विशेष, की तुम्ही जेवढं चांगलं काम करता त्याच्यावरही जास्ती तुमची मुलगी जास्ती अजून पुढे जाओ, कारण आप ही पुढची पिढी ही थँक्यू भरपूर थँक्यू शार्प थँक्यू आहे, सर. स्मार्ट आहे, राईट? सो म्हणून त्यामुळे आणि नक्कीच आम्ही असूच तिला तिला गाईड करायला हेल्प करायला नक्कीच ऑलवेज वी आर देअर. आणि यंगस्टर्सना मला म्हणतात जे देशाचं फ्युचर आहे त्यांना गाईड करायला मला अजून मजा येते, राईट? जसं आता आपला ओम आहे, राईट? मला हे दिसतंय की ही मुलं भरपूर, म्हणजे आपण जे काय आयुष्यात केलं ते काहीच नाही, ती लोक म्हणजे काय कुठे असतील, म्हणजे काय लेवलला ती लोक, ब्राईट फ्युचर आहे त्यांचं, हे आपण एक्सप्रेस पण नाही करू शकत जे आजचं दिसतंय. तर नक्कीच सर बेस्ट विशेस तुम्हाला आणि तुमच्या मुलीला, आणि असंच चांगलं आयुष्यात प्रगती करा. थँक्स थँक्स फॉर थँक्यू थँक्यू सर. सर हॅप्पी ॲनिव्हर्सरी या. थँक्यू सर. थँक्स सर. ॲडव्हान्समध्ये. थँक्यू सर. येस.